आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची जाहीर सभा, तर मुंबईतील घाटकोपर परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मेगा रोड शो. काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्प आहे. नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप. मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा. मोदीजी किती वेळा नवरदेव होऊन बहुल्यावर चढणार? निवडणूक आल्यावर मोदी मुंडावळ्या लावून तयार असतात. ठाकरेंना नाशिकच्या सभेतून उद्धव ठाकरे यांचा मोदींना टोला. ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण. सभांमध्येही मुस्लिम नारे. ठाकरेंकडून वोट जिहाद करण्याचं आवाहन करणारे व्हिडिओही प्रसारित. देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. मुख्यमंत्री होतो, चपरासी झालो तरी चालेल, पण पुन्हा येईन. उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रमांना अजित पवारांची गैरहजेरी. तब्येत ठीक नसल्यामुळे अजित पवार कार्यक्रमांना गैरहजर. उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकतो, तर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांसाठी पाकिस्तानातून मंत्री अपील करतात. मतांच्या लागूल चालनासाठी हे होतं. देवेंद्र फडणवीसांच्या नाशिकच्या सभेतून मवियावर हल्लाबोल. एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होत आहे. आपण सुस्ती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल, भाजप नेते गिरीश महाजनांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी वोट जिहादला खतपाणी घातलंय. धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये ठाकरेंनी तेढ निर्माण करण्याचं काम केलंय. वोट जिहादवरून बावनकुळेंचा हल्ला बोल.